दक्षिण गोव्यामध्ये राज्य सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केलेला आहे आणि अशा वेळी लागू केला आहे ज्यावेळी गोव्यामध्ये गोवा क्रांती दिन साजरा होत होता. गोवा क्रांती दिन एवढ्यासाठी साजरा झाला कारण त्या दिवशी गोव्याच्या स्वातंत्र्याची गोव्याच्या मुक्तीची मुहूर्तमेढ राम मनोहर लोहिया यांनी लावली होती. तो आज देशभर अत्यंत महत्त्वाचा विषय बनतो आणि गोव्यामध्ये तर त्याला अत्यंत भावनिक अशी एक किनार आहे. याच दिवशी तुम्ही दक्षिण गोव्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावता, यामुळे विरोधी पक्ष खवळणं आणि त्यांनी गहजब निर्माण करणं अगदी स्वाभाविक होतं. सरकारची प्रतिक्रिया काही नाही, हा आमचा स्वाभाविक अशी ही प्रक्रिया आहे, परंतु स्वाभाविक ती नाही आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायदा गोव्यामध्ये लागू करणं याचा अर्थच असा आहे की राष्ट्रविरोधी काही कृत्य गोव्यात चालू आहे का, सरकार वळथवण्यासाठी काही प्रयत्न गोव्यात चालू आहे का, गोव्यामध्ये हिंसक प्रतिक्रिया निर्माण होण्याची शक्यता सरकारने वाटली का, असं काही वातावरण नाही आहे. त्या उलट गोव्यामध्ये जवळजवळ कोविडमुळे संचारबंदीच लागू आहे. लॉकडाऊन जरी नसलं तरी सगळे व्यवहार ठप्प आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कोण एवढं गहजब निर्माण करणार, कोण हिंसा निर्माण करणार अशी काही परिस्थिती नाही आहे. या परिस्थितीमध्ये सरकारला काय भीती वाटते? सरकारला विरोधी पक्षांच्या आंदोलनाची भीती वाटते का? गोव्यामध्ये असे काही प्रकल्प सध्या पर्यावरणाच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत, त्याविरुद्ध काही लोक आवाज उठवत आहेत. दक्षिण गोव्यामध्ये जवळजवळ वर्षभर हे जे प्रकल्प येत आहेत, तमनार प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये मोले येथे उभा राहणारा एक मोठा ऊर्जा प्रकल्प आहे, दक्षिण रेल्वेचं दुपदरीकरण होणार आहे आणि गोवा कोळसा हब बनवण्यासंदर्भात काही हालचाली चालू आहेत आणि निश्चित त्याविरोधात जनमत खवळलेलं आहे. लोकांना वाटतं की गोव्यामध्ये केवळ बंदरांचा विकास करून बाहेरून विदेशातून इथं कोळसा आणून तो केवळ निर्यात केला जाऊ नये, त्याचा गोव्याला जर वापर नसेल तर ही काजळी, हा जो प्रदूषणाचा जो ऱ्हास गोव्यामध्ये होणार आहे त्याला रोख लावला जावा, त्याविरुद्ध जनमत खवळलेलं आहे. एका वर्षापूर्वी त्या संदर्भात जोरदार आंदोलनही झालं, पण त्याला सरकारला वेगळ्या प्रकारे उत्तर दिलं जाऊ शकत होतं. सरकार लोकांना जवळ आणून त्यांच्याशी चर्चा सुरू करू शकलं असतं. जनसंवाद ही प्रक्रिया अशा तऱ्हेच्या आंदोलनावर एक योग्य उतारा असते, सरकारला ते जमलेलं नाही आहे. उलट सरकार आता काल जेव्हा गोव्यामध्ये क्रांती दिन साजरा होत होता तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना आवाहन केलं की विरोधी पक्ष तुमच्यावर टीका करतात म्हणजे काय, त्यांना धडा शिकवा ही भाषा. आणि ज्या दिवशी क्रांती दिन म्हणजे ज्या दिवशी लोकांना स्वतंत्र मुक्तीचा संदेश दिला गेला, त्याच दिवशी जर अशा तऱ्हेची दडपशाहीची जर घोषणा जर सत्ताधारी करतात आणि त्याच दिवशी दडपशाहीचा कायदा रासुका लागू करण्याची प्रक्रिया सुरू होते तर ते खूप वाईट आहे आणि त्याच्या प्रतिक्रिया खूप वाईट येतील. गोव्यात जरी विरोधी पक्ष ढेपाळलेले असले तरी गोव्यातील विचारवंत बुद्धिवादी याबाबत अत्यंत सजग आहेत आणि त्यांचं आक्रमण म्हणजे आपण फेसबुकवर सोशल मीडियावर गेले 2 दिवस सतत बघतो आहोत की सरकार लोकांची मुस्कटदाबी करण्यासाठी जे उपाय योजण्याकडे संशयाने पाहतोय. त्यामुळेच रासुका कायदा जरी सरकार म्हणतो की नेहमी प्रक्रियेचा भाग असला तरी लोक अत्यंत संशयानं सरकारकडे पाहताना दिसत आहेत. त्यामुळे सरकारनं आता हा कायदा जरी लागू केलेला असला तरी त्याबाबत पुनर्विचार करणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. सरकार पुनर्विचार करेल आणि याबाबत विरोधी पक्षांचीही चर्चा करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.